नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात अंकुश हंबर्डे पाटील संपादित बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचा एक कमांडिंग अधिकारी आणि पीएलए बटालियनचा एक अधिकारी ठार झाला असल्याची कबुली चीनने दिली आहे. मात्र या झटापटीत मारल्या गेलेल्या एकूण सैनिकांची संख्या चीनने अद्याप जाहीर केलेली नाही, न तिथल्या माध्यमांनी त्यावर भाष्य केलं आहे. पूर्व लडाखमध्ये परिस्थिती निवळण्याच्या दृष्टीनं सैन्य मागे घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्यामध्ये एकमत झालं असून मोल्डो इथं दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या दरम्यान आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B H-4 व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नव्याने अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे निलंबन वर्षाअखेरपर्यंत असणार आहे. H-1B व्हिसा निलंबनाच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा धक्का बसणार आहे. यंदा हज यात्रेकरूंची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय सौदी प्रशासनाने घेतलाय. फक्त सौदीतील लोकच हज यात्रा करू शकणार आहेत. जगभरात पसरलेलं कोरोना संसर्गाचं भय लक्षात घेऊन सौदी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. पतंजलीने जरी कोरोनाच्या औषधाचा दावा केला असला तरी आयुष मंत्रालयाने पूर्ण चाचणी केल्याशिवाय औषधाचा प्रचार करण्यास बंदी आणली आहे. आयुषने औषधाची संपूर्ण माहिती मागवली आहे. खात्री झाल्याशिवाय ही औषधं कोरोनासाठी दिली जाणार नसल्याचं आयुषने स्पष्ट केलं आहे. अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजावताना COVID-19 मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. विविध कंत्राटदारांमार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षकांनाही या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. यंदा पंढरीची वारी करता येणार नसल्याने राज्यातील भाविकांनी आपल्या अंगणात, दारात, शेतात एक एक वृक्ष लावावा आणि त्यातच पांडुरंग पहावा असे आवाहन सिने अभिनेते आणि सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले आहे. आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होणारी संख्या पाहता यंदा 15 लाख वृक्षांच्या लागवडीचा संकल्प करावा असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विविध भागातून सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सदोष बियाणे तक्रारींची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. त्यासाठी सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत आणि 10वीच्या परीक्षेचा निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे. सलग 17व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ थांबलेली नाही. पेट्रोल लिटरमागे 20 पैसे तर डिझेल 55 पैशांनी महागले आहे.